सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा कौल ठरवण्यासाठी मोहोळ आणि पंढरपूर इथलं मतदान निर्णायक भूमिका बजावणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांची निश्चिती करण्यामध्ये पंढरपूर आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मतदान निर्णायक महत्त्वपूर्ण अशी निर्णायक भूमिका बजावतील असा अंदाज राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला आहे मोहोळ मतदारसंघामध्ये चौसष्ट पूर्णांक शून्य आठ टक्के तर पंढरपुरामध्ये एकोणसाठ पूर्णांक चव्वेचाळीस टक्के इतकं मतदान झालं आहे या दोनच मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान झाल्यानं येथील मतदारांचा कौल एका उमेदवाराच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालू शकतो हा उमेदवार कोण असेल याचं उत्तर तेवीस मे ही तारीख देईल शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी म्हणजेच पंचावन्न टक्के एवढंच मतदान झालं आहे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुद्धा छप्पन्न पूर्णांक एकोणपन्नास टक्के इतकं कमी मतदान झालं आहे उमेदवारांना तारणारे विजयी उमेदवार ठरवणारे दोनच मतदारसंघ ते म्हणजे मोहोळ आणि पंढरपूरच सर्वाधिक मतदानच दोन हजार एकोणीसचा सिकंदर ठरवेल तो कोण असेल हे सांगणं महाकठीणच कमी मतदानाचा फटका नेमका कोणाला बसणार जादा मतदान झाल्याचा लाभ कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल इकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तीनही प्रमुख उमेदवारांनी आणि पक्षांनी समर्थकांनी आपलाच विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे परंतु शंभर टक्के खात्री देणं महामुश्किलच कोण बाजीगर ठरेल हे पाहणं कमालीचं उत्कंठावर्धक ठरेल